नर्मदा नगर ही सदाशिव विद्यापीठांची वसाहत या वसाहतींमध्ये मूळ गावाहून लोकांना शिफ्ट करून इथे आणलं आणि सगळ्या नागरी सोयीसुविधांमध्ये शाळा पण आली. या शाळेमध्ये एकूण सहा वर्ग आहेत, परंतु सहा वर्गांसाठी चारच शिक्षक आहेत. चौथीचे 45 आहेत आणि तिसरीचे 42 आहेत. दोन्ही वर्ग तुम्ही सांभाळता? दोघं वर्ग माझ्याकडे, दोघं वर्गांचं सगळं. हे पूर्ण शैक्षणिक वर्षात तुम्ही सांभाळता? सर, मुलांकडे थोडं दुर्लक्ष होतं. चौथीचा अभ्यासक्रम घेतल्यावर तिसरीचे मुलं थोडंसं गोंधळ करतातच. तिसरीचा घेतला तर चौथीची मुलं करतात. दोघं वर्ग एकत्र बसवलं तरी सुद्धा गोंधळ. शिक्षक प्रत्येक वर्गाला मिळायलाच पाहिजे. हो, मिळायलाच पाहिजे प्रत्येक वर्गाला आम्हाला शिक्षक पाहिजे, कारण की पट संख्या खूप जास्त आहे आणि RTEचा जो नियम आहे 2009चा त्याच्यानुसार 30 विद्यार्थ्यांना एक शिक्षक पाहिजे. पण त्या नियमाप्रमाणे आमच्याकडे तसं होत नाही, पट संख्या जास्त होते आणि शिक्षक फार कमी आहे. कोणत्या वर्गाला? तू सहावीवाले. कोण सहावीवाले? उभरा. आमचे असं म्हणणं आहे की पुनर्वसन याच्यानुसार आमचे जे दर गुरुवारी संपर्क अधिकारी येतात तर त्यांना आम्ही विरोध करणार आहात का आपण आमच्या भल्यासाठी तुम्ही दर गुरुवारी येतात तर आम्हाला ते नाही पाहिजे, कारण शाळेत शिक्षक एक साधारणपणे घेऊन येत नाही तुम्ही, तर आमचे प्रश्न काय सोडवणार? आम्ही अति दुर्गम भागातून पुनर्वसन झालेलो आहे तर शिक्षणापासून वंचित ठेवणे ह्यात एक माणुसकीच्या नात्याचे नाही आणि आमचे मुलांचे शिक्षण बुडत आहे. RTEनुसार माझ्या समुदायाच्या मुलांनाही शिक्षण मिळावे म्हणून सदर पदे भरण्यासाठी आपण खालील दिलेल्या अधिकाऱ्यांना फोन करून सदर प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी. माननीय शरद मगर, गट विकास अधिकारी तळोदा, जिल्हा नंदुरबार यांचा फोन नंबर आहे 99-23-72-50-19. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय नर्मदा नगर, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रातून इंडिया नर्ड साठी.